नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात मंगळवारी दिनांक 11 मे 2021 रोजी तब्बल 60 गावे आणि 3 पालिकांमध्ये 387 रुग्ण मिळाले आहेत, तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। नाणेकरवाडी येथील एका 74 वर्षीय महिलेचा YCM हॉस्पिटल या ठिकाणी मृत्यू झाला आहे। कुरुळी येथील 35 वर्षीय पुरुषाचा सेवाधर्म हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे आणि चाकण येथील 30 वर्षीय पुरुषाचा बडे हॉस्पिटल या ठिकाणी मृत्यू झाला आहे। मंगळवारी दिनांक 11 मे रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 23,944 झाला आहे। यापैकी 20,908 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। मंगळवारी दिवसभरात 329 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 2,775 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 3 मृत्यूने 261 इतका झाला आहे। 11 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 271 रुग्ण, चाकणमध्ये 56 रुग्ण, आळंदीमध्ये 10 रुग्ण आणि राजगुरुनगरमध्ये 50 रुग्ण असे एकूण 387 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढीलप्रमाणे: आंबेठाण या ठिकाणी 7 रुग्ण, अव्हाट या ठिकाणी 1 रुग्ण, बहुळ या ठिकाणी 4 रुग्ण, भांबोली या ठिकाणी 5 रुग्ण, भोसे या ठिकाणी 8 रुग्ण, बिरदवाडी या ठिकाणी 3 रुग्ण, बोरदरा या ठिकाणी 4 रुग्ण, चांदूस या ठिकाणी 1 रुग्ण, चरोली खुर्द या ठिकाणी 9 रुग्ण, चास या ठिकाणी 1 रुग्ण, चिंबळी या ठिकाणी 5 रुग्ण, दौंडकरवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, दावडी या ठिकाणी 1 रुग्ण, दोंदे या ठिकाणी 2 रुग्ण, गोलेगाव या ठिकाणी 1 रुग्ण, होलेवाडी या ठिकाणी 4 रुग्ण, जवळके खुर्द या ठिकाणी 5 रुग्ण, कडाचीवाडी या ठिकाणी 8 रुग्ण, कडधे या ठिकाणी 1 रुग्ण, कडूस या ठिकाणी 3 रुग्ण, काळूस या ठिकाणी 2 रुग्ण, करंज विहिरे या ठिकाणी 1 रुग्ण, केळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, खालुंब्रे या ठिकाणी 2 रुग्ण, खराबवाडी या ठिकाणी 19 रुग्ण, कोरेगाव बुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, कोयाळी या ठिकाणी 1 रुग्ण, कोये या ठिकाणी 2 रुग्ण, कुरुळी या ठिकाणी 6 रुग्ण, मांजरेवाडी या ठिकाणी 3 रुग्ण, मरकळ या ठिकाणी 16 रुग्ण, मेदनकरवाडी या ठिकाणी 26 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 7 रुग्ण, मोई या ठिकाणी 6 रुग्ण, नायफड या ठिकाणी 1 रुग्ण, नाणेकरवाडी या ठिकाणी 28 रुग्ण, निघोजे या ठिकाणी 13 रुग्ण, पाचरणेवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, पाईट या ठिकाणी 7 रुग्ण, पापळवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, पिंपळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, पिंपरी बुद्रुक या ठिकाणी 2 रुग्ण, रानमळा या ठिकाणी 1 रुग्ण, रासे या ठिकाणी 4 रुग्ण, रोहकल या ठिकाणी 1 रुग्ण, सांडभोरवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, सातकर स्थळ या ठिकाणी 2 रुग्ण, सावरदरी या ठिकाणी 2 रुग्ण, शेलपिंपळगाव या ठिकाणी 7 रुग्ण, शेलू या ठिकाणी 3 रुग्ण, शिरोली या ठिकाणी 5 रुग्ण, शिवे या ठिकाणी 5 रुग्ण, तुकाईवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, वडगाव घेणंद या ठिकाणी 1 रुग्ण, वाकेबुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, वाकी खुर्द या ठिकाणी 7 रुग्ण, वाळद या ठिकाणी 1 रुग्ण, वाफगाव या ठिकाणी 1 रुग्ण आणि येलवाडी या ठिकाणी 1 रुग्ण असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। खेड प्रशासनाने चाकणमध्ये आज 56 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं आहे, तर चाकण पालिका प्रशासनाने मात्र 37 रुग्ण मिळाल्याचं सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।